हे कळतच नाही की बरेच वाक्प्रचार मराठीमध्ये इतक्या सहजपणे आपण उच्चारत असतो, त्याचा जर फिजिकली अर्थ घ्यायचा झाला तर ते वेड पांघरून पेडगावला जाण्यासारखं आहे। तर मला असं वाटतं की ते वाक्यप्रचार हे त्या त्या वेळेला एखादा विषय समजावा यासाठी म्हटलेलं असतं। प्रवीण दरेकरांनी कुठल्या भूमिकेतून म्हटलं किंवा तुम्हाला गरिबांच्या कल्याणाचं काही पडलेलं नाही तर तुम्हाला अशा प्रकारच्या जे श्रीमंत आहेत, राजकीयदृष्ट्या प्रभावी आहेत, अशांचं तुम्हाला जास्त प्रेम। याला वाक्यप्रचारामध्ये काय म्हणतो आपण, तर तुम्ही आम्हीसुद्धा एकमेकामध्ये म्हणतो, तर त्याच्यावर लगेच इतका गदारोळ उठण्याचं कारण नाही। आता असं झालेलं आहे की सगळेच महाविकास आघाडीचे पक्ष झालेत पॅनिक, ते काही झालं तरी तीन तीन पक्ष असल्यामुळे सोशल मीडिया आणि मीडियातून हल्ला बोलवण्याचा प्रयत्न करतात, परंतु असा कोणताही ज्याला आपण म्हणतो की अश्लील अर्थ हा प्रवीणजींच्या मनातही नाही, आमच्या कोणाच्या मनात असण्याचं कारण नाही। हे कळतच नाही की बरेच वाक्प्रचार मराठीमध्ये इतक्या सहजपणे आपण उच्चारत असतो, त्याचा जर फिजिकली अर्थ घ्यायचा झाला तर ते वेड पांघरून पेडगावला जाण्यासारखं आहे। तर मला असं वाटतं की ते वाक्यप्रचार हे त्या त्या वेळेला एखादा विषय समजावा यासाठी म्हटलेलं असतं। प्रवीण दरेकरांनी कुठल्या भूमिकेतून म्हटलं किंवा तुम्हाला गरिबांच्या कल्याणाचं काही पडलेलं नाही तर तुम्हाला अशा प्रकारच्या जे श्रीमंत आहेत, राजकीयदृष्ट्या प्रभावी आहेत, अशांचं तुम्हाला जास्त प्रेम। याला वाक्यप्रचारामध्ये काय म्हणतो आपण, तर तुम्ही आम्हीसुद्धा एकमेकामध्ये म्हणतो, तर त्याच्यावर लगेच इतका गदारोळ उठण्याचं कारण नाही। आता असं झालेलं आहे की सगळेच महाविकास आघाडीतले पक्ष झालेत पॅनिक, ते काही झालं तरी तीन तीन पक्ष असल्यामुळे सोशल मीडिया आणि मीडियातून हल्ला बोलवण्याचा प्रयत्न करतात, परंतु असा कोणताही ज्याला आपण म्हणतो की अश्लील अर्थ हा प्रवीणजींच्या मनातही नाही, आमच्या कोणाच्या मनात असण्याचं कारण नाही।